नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी. कालच्या व्हिडिओमुळे तुम्हाला नक्कीच उपयोग झाला असेल अशी अपेक्षा करते. कमेंट्सही भरपूर आल्या की उपवास अगदी चांगल्या पद्धतीने झाला किंवा डाएट कुठेही डिस्टर्ब झालं नाही, तर होपफुली की तुम्हाला त्याचा नक्की चांगला फायदा झाला असेल. आणि या पुढच्या जे काही उपवास असतात, म्हणजे आता संकष्टी असेल, एकादशी असेल, काही जे काही कोणाचे सोमवार गुरुवार मी म्हटलं तसं, की या सगळ्यासाठी त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल. आता वेट लॉस संदर्भातच आजचा व्हिडिओ आहे की बऱ्याच मी वेट लॉस डाएट प्लॅन मध्ये किंवा बऱ्याच जणांचा मला कमेंट्स येतात की मॅडम डाएट प्लॅन कसा करायचा किंवा डाएट कसं सुरू करायचं हे कळलं, वेट लॉस मध्ये काय घ्यायचं आहे हे कळलं. मग आम्ही दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी मी मुद्दाम सांगते की ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांनी भाकरी इन्क्लूड करा. आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो की भाकरी करणं थोडस अवघड पडतं किंवा जे वर्किंग आहेत त्यांना त्रास होतो, मग भाकरी डब्यामध्ये नेता येत नाही किंवा ती थोडी कोरडी लागते वगैरे, अशा बऱ्याच समस्या आहेत. तर या सगळ्यावर एक उपाय म्हणजे जसं मी म्हणलं तुम्हाला की दोन वेळेच्या एका जेवणामध्ये तुम्ही भाकरी घेऊ शकता. आणि वजन कमी करण्यासाठी भाकरी एवढी महत्वाची का आहे तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. कोणकोणत्या धान्याची भाकरी घेऊ शकता हे बघूयात. एकाच पदार्थांमध्ये जसे बरेच गुणधर्म असले की तो पदार्थ न्यूट्रिशियस असं आपण म्हणतो किंवा पोषण त्याच्यामध्ये जास्त असतं, तसंच या धान्याचा आहे. म्हणजे भाकरी हा पदार्थ जो आहे पारंपरिक पदार्थ आहे. अगदीच आपण जर मागे बघायला गेलो तर आपले आजी आजोबा किंवा आपले आई वडील शक्यतो लहान असताना किंवा त्यांच्या याच्यामध्ये भाकरी हेच मुख्य त्यांचं अन्न होतं, किंवा पोळी किंवा रोटी चपाती हा भाग तेव्हा नव्हताच, म्हणजे गहू जास्त वापरायचेच नाही. आता या आपल्या याच्यामध्ये आपण बघतोय की जनरली आपण आत्ता एक नवीन आहे की ग्लुटेन इनटॉलरन्स, म्हणजे काय तर गव्हामध्ये जे काही ग्लुटेन हा पदार्थ असतो तर त्याची अलर्जी निर्माण होते किंवा तो शरीराला पचत नाही, तर त्याला आपण ग्लुटेन इनटॉलरन्स असं म्हणतो. हल्ली बऱ्याच जणांमध्ये आपल्याला दिसतो किंवा गहू खाल्ल्यामुळे पोटाचे त्रास होणं, ज्यांना ऑलरेडी पोटाचे त्रास आहेत त्यांचा वाढणं, किंवा लिथार्जिक फिलिंग, म्हणजे काय तर एक दिवसभर एक असा आळशीपणा किंवा अंगामध्ये एक सुस्ती भरून राहते, तर या सगळ्याचं मुख्य कारण म्हणजे ग्लुटेन. आता असं नाही की आता म्हणाल आपण इतके वर्ष खातच आहे मग त्याचा काही त्रास झाला नाही, त्रास असं म्हणता येणार नाही गव्हाचा, पण एक हेल्दी ऑप्शन म्हणून नक्कीच आपण भाकरीकडे बघू शकतो. आणि वजन कमी करण्यासाठी नक्कीच एक हेल्दीअर ऑप्शन, एक चांगला ऑप्शन म्हणून आपण भाकरी घेऊ शकतो. तर जसं मी म्हणलं की भाकरीमध्ये ज्वारी, नाचणी, बाजरी, तांदूळाची भाकरी अशी वेगवेगळ्या प्रकारची धान्य आहेत. प्रत्येक भागामध्ये किंवा प्रत्येक घरामध्ये आपल्या ट्रॅडिशनप्रमाणे वेगवेगळी धान्य घेतली जातात, त्या धान्याची भाकरी घेतली जाते. ज्या भागामध्ये जे धान्य जास्त पिकतं त्या भागामध्ये ते धान्य जास्त वापरलं जातं. तर वजन कमी करायचं असेल तर भाकरी हा एक चांगला ऑप्शन आहे. ज्यांना जमेल दुपारी आणि रात्रीच्या जेवणामध्ये त्यांनी भाकरी घ्या. ज्यांना जमत नाही त्यांनी दुपारी जे कामावर जातात तर बरेच जणांना भाकरीची सवय असते त्यामुळे ते कामावर जाताना सुद्धा भाकरी घेऊन जाऊ शकतात, पण ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी ऍटलीस्ट एकदा तरी रात्रीच्या जेवणामध्ये तरी भाकरी घेणं हे जास्त फायद्याचं आहे. ज्यांना जसं जमेल त्यांनी त्या त्या जेवणामध्ये इधर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी नक्की घ्या, त्याचा चांगला उपयोग होईल. आता जसं मी म्हणलं की गहू किंवा गव्हाचं आपण आतापर्यंत जे खात होतो रोटी, तर ती पूर्णच बंद करायची का किंवा त्याच्यामध्ये असं काय होऊ शकतं? तर आत्ताच जे मी सांगितलं की ग्लुटेन इंटॉलरन्स हा बऱ्याच जणांमध्ये दिसून येतो, तर अशा लोकांसाठी ज्यांना पोटाचा त्रास आहे, ज्यांना पोट साफ होत नाही किंवा खूप वेळा मोशनला जावं लागतं किंवा एक दिवसभर लिथार्जिक फिलिंग येतं, गॅसेसचा त्रास आहे, अशा लोकांनी तर डाएटमध्ये भाकरी नक्की इन्क्लूड करा. जेवणामध्ये गहू बेसिकली जो आहे याच्यामध्ये ग्लुटेन नावाचा जो पदार्थ आहे तो हा पचायला थोडासा जड असतो, कॅलरीज ही तुलनेनी जास्ती असतात. गव्हाचं पीठ म्हणजे आपण जेव्हा रोटी करतो किंवा पोळी करतो तर ते मळताना किंवा भाजताना थोडस तेल तूप याची मात्रा जातेच आणि लगेच परत भूक लागते. म्हणजे ऍटलीस्ट आपण फुलका किंवा आपण रोटी जरी घेतली तरी एकावर काम भागत नाही, तर ऍटलीस्ट दोन किंवा तीन तरी घ्यावे लागतात.
ज्यांना वजन कमी करायचं आहे यांच्यासाठी भूक लगेच लागते परत, आणि त्यामुळे काय होतं की आपण एवढं खाऊन सुद्धा मग कॅलरीज वाढल्या जातात. अशा लोकांमध्ये किंवा ज्यांना मी आता म्हणलं की पोटाचा त्रास आहे, तर या लोकांमध्ये भाकरी हा एक अतिशय चांगला ऑप्शन आहे. पचायला हलकी असते, गुणधर्म भरपूर असतात, न्यूट्रिशियस असते, दिवसभराचं लिथार्जिक फिलिंग जे असतं ते अजिबात येत नाही आणि पचायला खूप वेळ घेतं, त्यामुळे भूक कमी लागते. तर यामुळे असे बरेचशी कारणं आहेत की ज्यामुळे तुम्ही भाकरी तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. आता फायबर्स भरपूर असतात, मी मगाशी म्हणलं पचायला हलकी असते आणि लवकर भूक लागत नाही, हे गुणधर्म सगळे वजन कमी करण्यासाठी अतिशय चांगले आहे. त्यामुळे आता कुठल्या कुठल्या भाकरी घ्यायच्या, तर जनरली ज्वारी सगळ्यात पहिलं आणि आपल्या घरात जे कॉमनली वापरलं जातं ते म्हणजे ज्वारीची भाकरी. ज्वारीच्या भाकरी बाबतही बरेचसे कन्फ्युजन आहे की डायबिटिक लोकांना चालते की नाही, तर अगदी चालते. डायबिटीसवाल्या लोकांनी तर ज्वारी घेणं अतिशय उपयुक्त आहे. ज्वारी ही मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न, फायबर्स, प्रोटीन असे भरपूर न्यूट्रिशननी युक्त आहे, भरपूर न्यूट्रियंट्स भाकरी ज्वारीमध्ये असतात. त्यामुळे तुम्ही ज्वारीची भाकरी अगदी व्यवस्थित रोज घेऊ शकता. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे भाकरी ही पचायला अतिशय हलकी असते. आता ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय, कसं, हे मी माझ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, ते नक्की बघा. अजून ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला आहे त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. तर डायबिटीस असणाऱ्यांनी किंवा ज्यांना हिमोग्लोबिन वाढवायचं आहे, ज्यांना वजन कमी करायचं आहे, कोलेस्ट्रॉल कमी करायचं आहे, किडनी प्रॉब्लेमसाठी चांगलं आहे, या सगळ्या लोकांसाठी ज्वारीची भाकरी हा एक उत्तम पर्याय आहे. इवन हार्टसाठी सुद्धा ज्वारी ही खूप चांगलं काम करते. त्यामुळे नक्की ज्वारीच्या भाकरीचा तुमच्या डाएटमध्ये समावेश करा. दुसरं आहे ते म्हणजे नाचणी. नाचणीच्या भाकरीमध्ये फक्त 118 कॅलरीज असतात, तेच एक ज्वारीच्या भाकरीमध्ये तुम्हाला 80-90 पर्यंत कॅलरीज मिळतात. त्यामुळे नाचणी ही कॅल्शियम युक्त आहे, कॅल्शियम याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं, तसंच डायबिटीससाठी चांगली आहे, फायबर्स भरपूर असतात, हार्ट पेशंटना चांगली आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नाचणी थंड ठेवते शरीर, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नाचणीची भाकरी घ्यायला काहीच हरकत नाही. इथे मला अजून एक सांगायचं आहे, म्हणजे फक्त नाचणीची भाकरी घेतली तर ती थोडी कडक होते किंवा ज्या लोकांना चावायचा त्रास होतो किंवा ती जात नाही, कोरडी कोरडी होते, तर अशा वेळेस इथे मी एक टिप देते की फक्त ज्वारीची भाकरी न घेता ज्वारीमध्येच तुम्ही नाचणी मिक्स करू शकता. ज्वारीचं प्रपोर्शन जास्त घ्यायचं आणि नाचणी कमी घ्यायची. यामध्ये तुम्ही नाचणीचे मी बाकीचेही सांगितले की नाचणी सत्व, नाचणी आंबील असंही घेऊ शकता, पण भाकरीमध्ये रोजच्या रोज जातं त्यामुळे नाचणीची भाकरी घ्यायलाही काही हरकत नाही. आपण मल्टीग्रेन आटा कसा घेतो, जसं आपल्याला पोळी बनवायची असते, चपाती बनवायची असते, तर तसंच भाकरी बनवतानाही मल्टीग्रेन भाकरी का नाही घ्यायची. खूप चांगला याने उपयोग होतो आणि क्वांटिटीपेक्षा क्वालिटी ही खूप महत्वाची आहे. त्यामुळे एका भाकरीमध्ये स्पोट भरतं आणि व्यवस्थितपणे आपण कॅलरीज आपल्याला कमी जातात आणि लवकर भूक लागत नाही. त्यामुळे क्वालिटी ही खूप महत्वाची आहे. एका भाकरीमध्ये जर पोट भरायचं असेल आणि न्यूट्रिशन भरपूर मिळवायचं असेल, अशक्तपणा यायचा नसेल आणि वजनही कमी व्हायचं असेल, तर मल्टीग्रेन भाकरी ही अतिशय चांगली कन्सेप्ट आहे. तर त्यामुळे तुम्ही ज्वारीमध्येच नाचणी मिक्स करू शकता. पुढचा जो आहे की उन्हाळ्यामध्ये या दिवसांमध्ये नाचणी ही खूप चांगलं काम करते, शरीर थंड ठेवायचं काम करते. पुढचा ऑप्शन जो आहे तो म्हणजे बाजरी. बाजरी ही उष्ण आहे त्यामुळे शक्यतो थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही बाजरी खाल्ली जाते. तर अशा वेळेस ज्यांना उष्णतेचा त्रास होत नाही त्यांनी बाजरी वर्षभर खायलाही काही हरकत नाही. मी आता जसं म्हटलं की मल्टीग्रेन पीठ, तर ज्वारी जास्त घ्यायची, नाचणी बाजरी कमी कमी घ्यायची, तर असं तुम्ही बनवून ठेवू शकता. ज्यांना उष्णतेचा त्रास होतो त्यांनी बाजरी उन्हाळ्यात घेऊ नका, ज्वारी आणि नाचणी घ्या. तर बाजरीमध्येही भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, कॅलरीज कमी होतात, जनरली वात निघून जायला शरीरामधून बाजरी फार महत्वाचं काम करते. म्हणजे बाळंतपणानंतर किंवा डिलिव्हरीमध्ये प्रेग्नन्सीनंतर तुम्ही ही भाकरी घेऊ शकता. ज्यांना हाडांची दुखणी आहे किंवा ज्यांना संधिवात आहे अशा लोकांसाठी सुद्धा भाकरी खूप जास्त उपयोगी आहे. जसं मी म्हणलं की शरीरातला वात निघून जायला मदत करते. तर
नाचणी बाजरी या धान्याचा नक्की आहारामध्ये उपयोग करा भाकरीमध्ये. आता अजून एक इथे ते म्हणजे तांदळाची भाकरी. तांदळाच्या भाकरीमध्ये सुद्धा कधीतरी घ्यायला हरकत नाही, पण जर वजन कमी करायचा प्रश्न असेल आणि त्या पर्पजसाठी जर तुम्ही भाकरी घेत असाल तर शक्यतो तांदळाच्या भाकरीमध्ये ज्वारी बाजरी नाचणी यापेक्षा या तुलनेने कार्बोहायड्रेट खूप जास्त असतात, पण फायबर्स आणि प्रोटीन हे खूप कमी असतात. त्यामुळे कधीतरी घ्यायला हरकत नाही बदल म्हणून, किंवा जसं मी आता मल्टीग्रेन म्हणलं तसं कधीतरी ज्वारी बाजरी नाचणी बरोबर थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करायला हरकत नाही, पण फक्त तांदळाची भाकरी शक्यतो घेऊ नका. आणि फक्त कार्बोहायड्रेट्स जात असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे या सगळ्या धान्याचं मिक्स असं तुम्ही भाकरी करायला हरकत नाही. आणि मला वाटतं की बऱ्याच लोकांची कन्फ्युजन यामुळे दूर झाली असतील की भाकरी का घ्यायची, भाकरी कशासाठी घ्यायची आणि कुठल्या स्वरूपात घ्यायची. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्ही वजन कमी करायचा प्रयत्न करत आहात तर तुमच्या डाएटमध्ये हा थोडासा चेंज करा. ज्यांना जमेल त्यांनी दुपारी रात्री एक एक भाकरी नक्की घ्या, ज्यांना नाही जमणार त्यांनी एक वेळ तरी घ्यायचा प्रयत्न करा. अजून एक गोष्ट जी मी नेहमी सांगते, नाश्त्याला भाकरी घेऊ नका, नाश्त्याला कोणत्याही प्रकारची कार्बोहायड्रेट हे घेऊ नका. एखादी नाचणी सत्व चालेल पण भाकरी किंवा या स्वरूपामध्ये घेऊ नका. तर मिक्स करून घ्या धान्य आणि त्याचा नक्की उपयोग तुमच्या जेवणामध्ये करून घेऊ शकता. आजचा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकवर. धन्यवाद.